डोंबिवलीचा बुलंदाजी बलाढ्य आवाज सर्वांनी गेल्या तीन दिवसांपासून ज्यांचं सहकार्य लाभलं आणि बघता बघता माया ममता वात्सल्य जिवाळा या सगळ्या गोष्टी ज्यांनी प्रेरणेने ठेवल्या असे आमचे आदर्श सर्वांनी रोशनजी संते सर त्याचबरोबर मच्छिंद्र गायकर संपूर्ण डोके दापिवली गाव संपूर्ण परिसर आणि व्यवस्थापन समिती आपण सर्वांचा मी आभार व्यक्त करेन। थँक यू सो मच, धन्यवाद। यस राहुलजी चव्हाण सर आपला देखील मनपूर्वक आभार। थैंक यू, थैंक यू सो मच। तर वळी आपण व्यासपीठावरती विशेष सन्मान आपण करूया। गेली तीन रात्र ज्यांनी अप्रतिम समालोचन केलंय व्हॉइस ऑफ शहापूर, खरं तर त्यांच्याकडे शब्दांचा भंडार आहे, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत आणि शिव व्याख्याते आहेत। सन्माननीय रमेश महाराज शिंदे सरांचा इथे करूया आपण शुभ सन्मान आणि उद्योजक समाजसेवक गणेश गराटे आणि हेमंतदादा भोईर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान करायचा आहे रमेश महाराज शिंदे सरांचा। सामना सुरू करायचा आहे। सामना हा चार षटकांचा असेल आणि यानंतर होणारा सामना हा तीन षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। हा सामना चार षटकांचा असेल आणि यानंतर सामना तीन षटकांचा असेल, कारण की पहिल्या रात्रीपासून आपण क्वार्टर फायनलचे सामने हे तीन षटकांचे खेळवलेत। रमेश महाराज शिंदे सरांचा इथे आपण सन्मान करतो। एकदा जोरदार टाळ्या, अप्रतिम समालोचन आपण ऐकलंय। तर यस सामना सुरू होतोय दुसऱ्या फेरीमधील। हा दुसरा सामना आपण पाहतोय, भूमी इलेवन कुंदे आणि त्यांना फाईट करतोय तो म्हणजेच गोरपे संघ। एक संघ आहे कल्याण ग्रामीण मधील आणि एक संघ आहे तो म्हणजेच मलंगड विभागातील। या दोन संघांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू होतीये, कारण की जो संघ जिंकेल तो संघ गावदेवी चषकाच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल। तर सामना सुरू होतोय रोशन गोलंदाजी मार्क वरती। पहिला चेंडू चांगला प्रयत्न केला तो झेल पकडण्याचा, डायरेक्ट होत नाहीये आणि एक पहिला चेंडू आलाय डॉट बॉल। सुरेख सुरुवात करतोय, कुंदे एक्सप्रेस हा गोलंदाज आहे। रोशन घायाळ या सीझन मध्ये अप्रतिम कामगिरी केलीये। भूषण दादा रोहणे यांचा हा संघ आहे आणि पाहिलं गेलं तर आमच्या लाडक्या वहिनी साहेब सौ जागृती भूषण दादा रोहणे वहिनी देखील सामना युट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करतायत आणि वहिनींचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्याकडून कुंदे टीमला शुभेच्छा असतील या सामन्यासाठी। यावेळी समी स्टॅमिंग आहे। यस पंच आमच्या निर्णय कळवतील। एक धाव कंप्लीट आहे। यस लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते, अवांतरच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि या एका धावीने श्रीगणेश होतोय तो म्हणजेच गोरपे टीमचा चार षटकांचा सामना आहे। एक वेगवान गोलंदाज आहे तो म्हणजेच रोशन घायाळ।
चैम्पियंस ट्रॉफी आपण पाहिली असेल, कल्याण ग्रामीण मधील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा। पंच एक धावे, यस स्ट्राइक इन फलंदाज भूषण या वीस विंगान मिस, परंतु लाइन पावी लगे, लाइन चुकी है, वाइट बॉल आलाय। धाव संख्या एक ने पुढ़ सरकेल, दोन धाव धाव फलका वरती। टेनिस क्रिकेट डॉट इन ऐसी मध्यम स्पर्धे लाइव टेलिकास्ट देखी सुरू है। अनेक प्रेक्षक यूट्यूब मध्यम ही क्रिकेट स्पर्धा घर बसले एन्जॉय करता है, तो प्रेक्षक देखी हार्दिक हार्दिक स्वागत है। विकेट ऑन साइड लिस्टिंग है, जेल की शक्यता सुरेख जेल टीपला, भूषण शेलार ने फलंदाज बाद बिग विकेट डाउन, पहला मोटा धक्का बसतो है गोरपे टीम ला, फलंदाज भूषण बैक टू द पवेलियन। न्यू बैट्समन येतो आहे, सनी येतो आहे, तिसरे क्रमांकावरती स्ट्राइक इन फलंदाज सागर पाटील आहे। पहिले यश मिळवून दिले गोलंदाज रोशन घायाळने भूमि इलेवन कुंदिया टीमला। भूषण दादा रोहणे यांच्या मुलीचं नाव आहे भूमि, आणि त्या नावाने हा संघ खेळतोय। सुरेख गोलंदाजी, स्विंग एंड मिस, प्रचंड वेग आहे, वेग ही त्याची ओळख आहे, आणि वेगाने इम्प्रेस केलंय, वेगाने प्रभावित करतो है हा गोलंदाज रोशन घायाळ। धाव संख्या स्थगित है, धाव फलका वरती फक्त आणि फक्त दोन धावा। पावर प्लेच्या षटका मध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रत्यक्षिक उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज रोशन। यावेळेस लाइन पावी लागे, लाइन चुकीची आहे, वाइड बॉल आलाय। धाव संख्या एक ने पुढे सरकेल, तीन धावा धाव फलका वरती, आणि भूषण दादा रोहणे यांचे छोटे बंधू रोशन दादा रोहणे हे थेट गुजरात सिलवासा वरून ही क्रिकेट स्पर्धा आणि हा सामना यूट्यूबच्या माध्यमातून एन्जॉय करतायत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। या भी ड्राइव केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, अलोंग द कार्पेट चेंडू खेळलाय, संकेत आहेत, खूप चांगले क्षेत्ररक्षण, डीप मध्ये तेवढी चांगली फेकी, ऑन द स्टंप फेकी, एकच दहा मिनिटांनी धाव संख्या एक ने पुढे सरकेल, चार धावा धाव फलका वरती। मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे, उमसई क्रिकेट संघ कांसई आणि जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आयोजित गावदेवी चषक। प्रथम क्रमांक या स्पर्धेमधील 1,00,000 रुपये आहे आणि मॅन ऑफ द सीरीज साठी विशेष आकर्षण आहे 5 ग्रॅमचं सोन्याचं नाणं आहे। 1,50,000 रुपये कैश प्राइज है। उद्या खरे अर्थाने शेवटची रात्र आहे। यावेळी चांगला चेंडू आहे, सुरे गोलंदाजी पाळा मिळते, डॉट बॉल ची समाप्ती आणि षटक क्रमांक पहिले झाले समाप्त, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती गोरपे टीमची 1-4।
वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरे षटक घेऊन येतो गोलंदाज भूषण शेलार। सामना स्पीड अप करायचा आहे, विनंती असेल भूमी इलेवन कुंदे टीमला। पंचांना विनंती असेल आपण देखील सक्त ताकीद द्यायची आहे, कारण की यानंतर एक सामना अजूनही खेळवायचा आहे क्वार्टर फायनलचा। कान्नूर बॉईज कान्नूर या टीमने दोन सामने जिंकलेत। यावेळेस मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, मिस टायमिंग आहे आणि सुरेख जेल टिपलाय। संकेत दळवीने फलंदाज बाद बिग विकेट डाऊन। ज्या सागर पाटीलने पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती त्या सागर पाटीलला तंबूचा रस्ता दाखवतोय गोलंदाज भूषण शेलार। आणि या सामन्यामधील ही गोल्डन विकेट कॅरी केली आहे पहिल्या चेंडवरती भूषण शेलारने। न्यू बॅट्समन येतोय चौथ्या क्रमांकावरती। या भी चांगला चेंडू आहे सुरेख गोलंदाजी, प्रचंड वेग आहे भूषण गडे प्रमुख गोलंदाज आहे। पाहिलं गेलं तर भूषण शेलार जेन्युइन ऑलराउंडर आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा भूमी इलेव्हन कुंदे संघ अडचणीमध्ये सापडला होता तेव्हा दोन चौकार आणि एक षटकार ठोकला होता तोच भूषण शेलार। आपण बघू शकाल खूप चांगली गोलंदाजी करतोय। हाफ ट्रॅकर आहे मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु चेंडू जाईल लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकार। धावसंख्या चार ने पुढे सरकेल आपण बघू शकाल आठ डावा धावफलकावरती। सनी आणि विकास ही जोडी आहे, बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे गोरपे टीमची। ज्या संघाने बलाढ्य रायते संघाला पराभूत केलंय पहिल्या सामन्यामध्ये आणि पाहिलं गेलं तर भूमी इलेव्हन कुंदे टीमने मलंगड विभागातील एक नामांकित संघ मनीष कोळेकर यांच्या कापडी सिद्धी पाले टीमला पराभूत केलंय, त्यामुळे हा सामना प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल, हा सामना प्रेक्षकांसाठी मेजवानी असेल यात तिलमात्र शंका नाहीये, कारण की दोन दिग्गज संघ आमने सामने आहेत। या 20 लॉफ्टेड गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक आहे त्यांना बीट करून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर। बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार फलंदाज सनीच्या बॅट मधून। धावसंख्या इन डबल फिगर मध्ये 12 आकड्यावरती 2-12। खूप चांगलं कॉन्टेस्ट आपण पाहतोय, जास्त विलंब आपण करू नका विनंती असेल गोरपे टीमला। सामना स्पीड अप करायचा आहे कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे। काल देखील 6 वाजले परंतु आज लवकरात लवकर सामने खेळवायचे आहेत कारण की आजची तयारी करायची आहे आयोजकांना, कारण की रविवार उजाडलेला आहे आणि शेवटची रात्र असेल। यावी चांगला चेंडू आहे टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय इन स्विंगच्या माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती। धावसंख्या स्थगित आहे धावफलकावरती 2-12। यावी मिस टायमिंग क्षेत्ररक्षक आहेत आणि सुरेख जेल टिपलाय लॉंग ऑन सीमारेषेवरती। संकेत दळवीने फलंदाज बाद दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती गोरपे टीमची 3-12।
वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरे षटक घेऊन येतो गोलंदाज सदानंद। सदानंद ने पहिल्या सामन्यामध्ये गोल्डन षटकार मारून सामना जिंकून दिला होता भूमी इलेवन कुंदे टीमला। तोच इथे गोलंदाजी मार्क वरती लेफ्ट आर्म राउंड विकेट। यावी स्ट्रॉंग अपील करता है, फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडू पुरेपूर फायदा घेऊ शकला नाहीये। अजय पाटील आलाय नवीन फलंदाज आणि त्याला साथ देतोय विकास पाटील। विकास पाटील आणि अजय पाटील ही जोड़ी आहे। अजून देवेश शिसवे देखील येणं बाकी आहे। गतीमध्ये परिवर्तन बॅचच्या आतलीकडे आहे। चांगलं क्षेत्ररक्षण शॉट फाइन लेगला एकच 10 मिनिटांची धावसंख्या एक ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल। धावसंख्या आहे 14। धावसंख्या 14 गोरपे या टीमची। पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन आणि कॉर्ड बेंच अपील। फलंदाज झालाय बाद। अजय पाटीलला माघारी परतावं लागतंय। सदानंदने या षटकामध्ये यश मिळवून दिलंय भूमी इलेवन कुंदे टीमला। रिव्ह्यू कोणत्याही टीमकडे नाहीये विकास आणि खास करून एज साठी तर नाहीयेच आहे, कारण की एज साठी आपल्याला 12 ते 13 कॅमेरे लागतील। धावसंख्या आहे 4-14। नवीन फलंदाज देवेश शिसवे एक विस्फोटक फलंदाज आहे। मनीष कोलेकर यांचे शिष्य आहेत। बघूया कशी कामगिरी करतोय या मॅच मध्ये देवा। देवा या नावाने सुपरजीत आहे, गोरपे संघाची ओळख आहे देवा। धावसंख्या आहे 14। या 20 लाईन पावी लागेल, लाईन चुकीची आहे। 55 शर वाईट बॉलचा येतोय। धावसंख्या एकने पुढे सरकेल 15 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक या 20 तिसरं मार्गस्थ आहे। सदाने खूप चांगली गोलंदाजी केली आहे या तिसऱ्या षटकामध्ये। पहिल्या षटकामध्ये रोशन घायलने इम्प्रेस केलं, दुसऱ्या षटकामध्ये भूषण शेलारने विकेट टेकिंग गोलंदाजी केली आणि या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय। शॉर्ट आर्म पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि सुरेख जेल डिपलाय भूषण शेलारने फलंदाज बाद। अजून एक धक्का बसतोय देवा शिसवे 0 वरती बाद। न्यू बॅट्समन येतोय कल्पेश। 5 फलंदाज बाद झालेत आणि धावसंख्या आहे 15। या 20 चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय। ही खासियत आहे गोलंदाज सदानंदची आणि इम्प्रेस केलंय सदाने या षटकामध्ये। धावसंख्या स्थगित आहे 15 धावा धावफलकावरती। एका धावीसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावीसाठी झगडावं लागतंय गोरपे टीमला। यावेळी चांगला चेंडू आहे, वाईड वर्करचा वापर करतोय सुरेख गोलंदाजी। सदाची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार डाळे सदासाठी। अवघ्या 3 धावींचं षटक फेकलंय गोलंदाज सदाने आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 5.00 च्या सरासरीने
पांच बाद पंद्रह सहा चेंडूं का खेल शिल्लक है। कान्नोर बॉयज कान्नोर या टीम ऐसी कैप्टन लनंती अपन देखी थांबाइच है व्यासपीठा समोर। शुभम येतोय नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये। धावसंख्या आहे 15 आणि स्ट्राइक इन फलंदाज आहे कल्पेश, त्याला साथ देतो विकास पाटील। अंतिम सहा चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील। शुभम या 20 बिगिट केलाय आणि चेंडू जाय लॉन्ग ऑन सीमारेषेच्या बाहेर। संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटका ठोकलाय फलंदाज कल्पेशने। धावसंख्या 6 ने पुढे सरकेल। 21 लॉस ऑफ 5 विकेट, लास्ट ओवर इन प्रोग्रेस। षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे, 5-21 अशी धावसंख्या आहे। पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय षटकाराने फलंदाज कल्पेश ने गोलंदाज शुभमचं। वेलकम टू द ग्राउंड। या 20 फुलटा चेंडू आहे, बॅटची कडा आहे, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, फंबल होतोय। चेंडू उचलण्यासाठी थोडासा वेळ घेतला होता परंतु एकाच दावेवरती समाधान मानावं लागतंय। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल। 22-22 धावा फलकावरती। पहिल्या 3 गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे। रोशन घायल असेल, भूषण शेलार असेल आणि त्यानंतर सदाने खूप चांगली गोलंदाजी केली आहे, तशीच गोलंदाजी करावी लागेल शुभमला। परंतु पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार आणि 4 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या आहे 22। शेवटचं अंतिम षटक ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लो गोरचं षटक म्हटलं तर ते षटक सुरू आहे शुभमचं। ओवर द विकेट फुल टॉस चेंडू आहे, फ्लिक केला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग लेगच्या दिशेने, खूप चांगले क्षेत्ररक्षण, धावाची संधी असेल आणि 2 धावा कंप्लीट। चित्याच्या वेगाने चित्याच्या चपळाईने या 2 धाव पूर्ण होत आहेत। धावसंख्या 2 ने पुढे सरकेल। 24 धावा धाव फलकावरती। सन्मानजनक धावसंख्या बनवावी लागेल, 30-32 धावा बनवावे लागतील, एक फाइटिंग टोटल उभी करावी लागेल आणि त्याच दिशेने वाटचाल केली आहे गोरपे टीमने। नो चेंडू आहे आणि झेल तर पकडलाय परंतु पंचांनी नो चेंडू घोषित केलाय। नो प्लस 1, एकूण मिळत 2 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट। धावसंख्या 2 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल। 26 आतापर्यंत 11 धावा खर्च करतो गोलंदाज शुभम या षटकामध्ये आणि शेवटच्या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत। फ्री ची संधी आहे स्ट्राइक इन फलंदाज कल्पेश, ज्या कल्पेशने पहिले चेंडूवरती ठोकला षटकार तोच कल्पेश स्ट्राइक इनला आहे। यावी स्विंग एंड अमिस्ड, धावबाची संधी असेल, फलंदाज झालाय बाद। फ्री हिट वरती धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय कल्पेश, चिखेळी संपुष्टात। शेवटच्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 26 धावा धाव फलकावरती।
ऋषी येतोय. दोन चेंडू शिल्लक आहेत. या 20 पोलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव तर झाली कंप्लीट आणि धावबाची संधी असेल. फलंदाज झालाय बाद आणि अजून एक धक्का बसतोय. ऋषी बॅक टू द पवेलियन. धाव संख्या आहे 27 आणि शेवटचं चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आहे 27 आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज विकास पाटील. क्लीन बोल्ड यस्ट उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस आय डेफिनेटली इट फलंदाज बाद. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती गोरपे टीमची 27 आणि 28 धावांचं लक्ष ठेवलंय गोरपे संघाने. भूमी 11 कुंदे या टीम समोर 24 चेंडू आणि 48 धावांचं आव्हान 28 धावांचं आव्हान आहे. 7.00 सरासरीने या धावा बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी भूमी 11 कुंदे या टीमला. अठ्ठावीस धावांचं लक्ष आहे. 7.00 या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहे ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो भूमी 11 कुंदे. टीमचे पुरस्कर्ते आणि संघनायक भूषण दादा रोहणे ऑन स्ट्राईक आणि गोलंदाजी मार्गवरती देवाशिस्वे ज्याच्या नावाने हा गोरपे संघ ओळखला जातो.
या 20 पहिला चेंडू स्विंग एंड अमेस डॉट बॉल ची समाप्ति 28 धावांचं लक्ष्य आहे चार षटकांमध्ये भूमी 11 कुंदिया टीम समोर देवा पुन्हा एकदा सज्ज होतोय स्विच इट क्या बात है आठवण करून देते केविन पीटरसन ची आणि चेंडू जाईल सीमारेषी च्या बाहेर चौकार चौकाराने आगाज केलाय भूषण रोहने यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचे प्रमुख आयोजक वन मॅन शो वन मॅन आर्मी आपण पाहिली होती चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक भूषण दादा रोहने यांच्या बॅट मध्ये येतोय हा चौकार अजून एक चांगला स्ट्रोक इनफील्डच्या वरून गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर वन बाउन्स ओवर द लाईन चौकार अजून एक चांगला स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळते एक धाव धाव संघ एकने पुढे सरकेल 9 धावा धावफलकावरती भूमी 11 कुंदे टीमला फ्लाइंग स्टार्ट करून दिलाय स्वप्नवत सुरुवात करून दिलीये संघनायक भूषण दादा रोहने ने रोशन दादा रोहने देखील सामना एन्जॉय करतोय गुजरात वरून युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्ट्राइक इन फलंदाज आपण पाहू शकाल तेजस या 20 लाईन पावी लागेल लाईन चुकीची आहे वाईट बॉल धावसंख्या एकने पुढे सरकेल 10 धावा धावफलकावरती पहिला चेंडू खूप चांगला फेकला होता गोलंदाज देवाने परंतु त्यानंतर खरपून समाचार घेतला जातोय गोलंदाज देवाचा या 20 पुन्हा एकदा लाईन पावी लागेल आता मात्र लेग स्टिक सोडून चालला चेंडू पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय धावसंख्या एकने पुढे सरकेल 11 धावा धावफलकावरती आहेत गोरपे टीमचे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत आणि ते थोडेसे नाराज आहेत ज्याप्रमाणे गोलंदाजी होते देवाच्या माध्यमातून वेदांत पाटील आहेत ज्यांनी पारितोषिकांचा वर्षाव केला होता पहिल्या सामन्यामध्ये यावी स्ट्रॉंग अपील करताय धावाची संधी असेल बॅकिंग साठी कोणी नाहीये आणि मिळते एक धाव लेग बायच्या स्वरूपात आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल आपण पाहू शकाल बिनबाद 12 बिनबाद 12 अशी धावसंख्या आहे देवा रिव्ह्यू नाहीये बघा एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू नाहीये बघा एलबीडब्ल्यू साठी टेनिस क्रिकेट मध्ये एकाच वेबसाइट ने रिव्ह्यू दिलाय तो म्हणजे जीटीसी आणि टेनिस क्रिकेट डॉट इन यांनी संयुक्तरित्या ती स्पर्धा केली होती टीडीपीएल सीजन 2 मध्ये आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल तर केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये देखील आपण सर्व गोष्टींसाठी रिव्ह्यू पाहिलं होतं आणि फलंदाज झालाय बाद भूषण रोहने बॅक टू द पवेलियन पहिला धक्का बसतोय तो म्हणजेच भूमी 11 कुंदे या टीमला
अठरा चेंडू आणि सोळा धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी भूमी इलेव्हन न कुंदे या टीमला। सागर पाटील येतोय नवीन गोलंदाज आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तेजस आणि न्यू बॅट्समन येतोय संकेत दळवी। अठरा चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी सोळा धावांची गरज आहे। पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात केली आहे, एक बाद बाराशे धावसंख्या आहे। या वीस मी स्टॅमिंग स्ट्रोक आणि फलंदाज झालाय बाद, अजून एक धक्का बसतोय तेजस बॅक टू द पवेलियन। सतरा चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी सोळा धावांची गरज आहे। यस अक्षय भोईर जे गोरपे टीमचे प्रेक्षक आहेत, सामना अजूनही संपला नाहीये। सतरा चेंडू शिल्लक आहेत आणि सोळा धावांची गरज आहे। पहिल्या चेंडूवरती सागर पाटीलने यश मिळवून दिलंय गोरपे संघाला आणि नवीन फलंदाज ज्या फलंदाजाने पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती तोच येतोय भूषण शेलार चौथ्या क्रमांकावरती। लेफ्टी कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल, जर या चेंडूवरती विकेट घेतला तर 1000 रुपये ऋतिक भोईर यांच्याकडून। या बिस्कट करता आहे क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट टर्नमॅनला फंबल होतो आहे आणि एक धाव झाली कंप्लीट। धावसंख्या एक ने पुढे सरकेला आपण पाहू शकाल 13 आकड्यावरती। जिंकण्यासाठी 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची गरज आहे। 16 चेंडू आणि 15 धावांची गरज। भूषण शेलार आणि संकेत दळवी ही जोडी आहे। संकेत एक विस्फोटक फलंदाज आहे, रन मशीन आहे भूमी इलेव्हन कुंदे या टीमची। यावी सुरेख फटका परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि शॉर्ट थर्डमॅनला खूप चांगले क्षेत्ररक्षण ओमकार पाटील होते। एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल 14 आकड्यावरती। अर्धा पल्ला पूर्ण केलाय, अजूनही जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 14 आणि चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे। सागर पाटील खूप चांगली गोलंदाजी करतोय। यावी सुरेख फटका बिगिट केलाय, फेकून देतो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर। कुंदे गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँड स्ट्रोक षटकार। धावसंख्या 6 ने पुढे सरकेल 20 धावधाव फलकावरती। या सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून देणार षटकार आलाय फलंदाज भूषण शेलारच्या बॅट मधून। जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे, चेंडू शिल्लक आहे 14। फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट पॉइंटला देवा, खूप चांगलं क्षेत्ररक्षण। एकच धाव मिळते आणि धावसंख्या एक ने पुढे सरकेल 21। जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे, 13 चेंडू शिल्लक आहेत। कान्नूर बॉईज कान्नूर संघ देखील उपस्थित आहे, क्वार्टर फायनल खेळण्यासाठी तो संघ देखील सज्ज आहे, ज्या संघाने आजच्या रात्रीमध्ये 2 सामने जिंकलेत। यावी सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला आणि एकच धाव मिळते। धावसंख्या एक ने पुढे सरकेल
दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज, 12 चेंडू आणि 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी भूमी 11 कुंदिया टीमला। बारा चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे। गोलंदाज येतो, गोलंदाजी मार्क वरती या तिसऱ्या षटकामध्ये अजय पाटील। बारा चेंडू आणि 6 धावांची गरज, स्ट्राइकिंग फलंदाज संकेत दळवी। बघूया आपल्या स्टाइल ने सामना फिनिश करतोय का, कारण की सिक्सर किंग आहे, वेल फिनिशर आहे, भूमी 11 कुंदे टीम ची रन मशीन आहे संकेत। यावेळी चटम बोल करताय, क्षेत्ररक्षक आहे, जेल झालाय ड्रॉप आणि चेंडू जातो आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि सामना झालाय खुला। सामना जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे, 2 धावांची अजूनही गरज आहे, सामना अजूनही संपला नाहीये। गोरपे टीमचे प्रेक्षक आपण देखील उपस्थित राहायचं आहे, कारण की 2 धावांची अजूनही गरज आहे। वेदांत पाटील जे कट्टर समर्थक आहेत गोरपे टीमचे, थोडेसे नाराज आहेत ज्याप्रमाणे खेळ केलाय, कारण की पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवलं नाही गोरपे संघाने, त्यामुळे जा संघ बॅकफुट वरती आहे। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, कीपर झालाय बीट आणि चेंडू जाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर चौकार, बाईच्या स्वरूपात आज चौकार मिळतोय आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय भूमी 11 कुंदिया टीमने। दोन्ही संघ विनंती असेल लाइनअप करायचा आहे, शेक हँड करायचा आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे आणि आजच्या रात्रीतील शेवटचा सामना असेल कान्नोर बॉईज कान्नोर आणि त्यांना फाइट करेल भूमी 11 कुंदे।